दहशतवाद विरोधात कुठलीही दुटप्पी भूमिका घेतली जाऊ नये असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. जयशंकर यांनी काल रात्री न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला संबोधित केलं. दहशतवादापासून आंतरराष्ट्रीय शांततेला असलेले धोके या विषयावर ते बोलत होते. दहशतवाद्यांशी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही असं सांगत दहशतवादाशी सर्व जगाने एकत्र येऊन लढा देणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. यासाठी कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्यांना न्याय ठरवणं अयोग्य आहे असं जयशंकर म्हणाले. अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत आजूबाजूच्या प्रदेशांवर त्याचे काय परिणाम होतात याकडे बारकाईने लक्ष ठेवायला लागेल असं ते म्हणाले.